नमस्कार शेतकरी बांधवांनो, श्रद्धा ट्रेडर्स आपल्यासाठी घेऊन आले आहे डबल मोटर इंजेक्टर। यामध्ये तुम्ही पाहू शकताय दोन्ही मोटरसाठी दोन वेगवेगळे सेपरेट बटन आहेत। हा डबल मोटरचा इंजेक्टर आहे। इंजेक्टर म्हणजे तुमची ड्रिपमधून खत सोडण्यासाठी, तसेच हा जागेवरून 300 फुटापर्यंत स्प्रेसुद्धा करू शकतो, म्हणजे पंप खांद्यावरून नेण्याची गरज नाही। हा थोडक्यात बॅटरीवरचा HTP पंप आहे। 12-12 मोटर डबल मोटर आणि 12-12 बॅटरी असलेला एकदम पॉवरफुल हा एक इंजेक्टर आहे। तर आता याचे आपण काम पाहूया। तर आता आपण हे स्प्रेसाठी कसं वापरलं जातं हे पाहूया प्रत्यक्षामध्ये। हे पाईपमधून आपण पाणी घेतलेलं आहे, गन आहे, फिरो। हे तुम्ही स्प्रे कसं करते पाहू शकताय। झाडांवरती तुम्ही स्प्रे करू शकता फुल प्रेशरने। अजून कर याप्रमाणे तुम्ही कीटकनाशक औषधे तुम्ही फवारू शकता। 300 फुटापर्यंत जागेवरून जाते। तसेच याचा वापर तुम्ही गाडी सर्व्हिसिंग, गोटा धुणे यासाठी सुद्धा करू शकता। तर आता आपण पाहू शकतो हे गाडी धुण्यासाठी तसेच गोटा धुण्यासाठी आपण कसे वापरतो। पाहू शकताय तुम्ही झाडावरती वगैरे सुद्धा मारू शकता। झाडावर मावा लागला किंवा तुमची बाग असेल, फुल प्रेशरने डबल मोटर इंजेक्टर आहे। याबरोबर 30 फूट तुमच्यासाठी डिलिव्हरी पाईप फ्री येते। या इंजेक्टरद्वारे स्प्रे कसा केला जाऊ शकतो किंवा गोटा धुणे, गाड्या धुणे, जनावर धुणे, तुमच्या मोठे झाडे असले तर त्यांच्यावरती प्रेशरने पाणी मारणे, हे सर्व कसं करता येते त्याचा व्हिडिओ आपण पाहिला। आता या व्हिडिओमध्ये किंवा या पार्टमध्ये आम्ही तुम्हाला इंजेक्ट कसं करायचं, म्हणजे ह्याचं जे मेन काम आहे ड्रिपमधून खत इंजेक्ट करणं, ते कसं करायचं ते दाखवणार आहोत। तर आपण आता इथं एक डेमो करतोय, त्यामुळं तर बादलीतून आपण पाण्याचा फुटबॉल टाकलेला आहे बादलीमध्ये। हा बादलीमध्ये फुटबॉल आहे, इथून ते पाणी इंजेक्ट करेल, आत घेईल। ही त्याची इनलेट आहे आणि ही त्याची आउटलेट आहे। तर आता ते सबमेनला कसं जोडलं जातं, त्याचं आपण फिटिंग कसं आहे ते पण पाहू। ही तुमची 30 फूट पाईप येते, त्याच्याऐवजी मी एक बारकी पाईप आत्ता डेमोसाठी घेतलेली आहे। या पाईपला ह्या बाजूला सुद्धा पंपाची पाईप आहे, असे थ्रेड असतात पाहू शकताय तुम्ही, आणि ती इथं चावीला ही अशा प्रकारची एक चावी येते ज्याला एका बाजूला थ्रेड असतात आणि ती या पंपाच्या पाईपमध्ये बसते। ती 16 mm त्याची साईज असते, ते तुम्ही बसवू शकता। आता एक कसं जोडायचं ते आपण पाहूया। हा पंप कॉक आहे, तिथे 16 mm ग्रोमेट आहे आणि त्याला 16 mm ग्रोमेट आधीच मारलेला आहे, त्याला चावी लावलेली आहे। आणि ही जी पाईप आहे डिलिव्हरी पाईप, त्यामध्ये थ्रेडिंगला डायरेक्ट बसते। याद्वारे तुमचं आता सबमेनला जोडलेला आहे, जिथं तुम्हाला सबमेनला वॉलच्या आधी, वॉलच्या पुढे जिथून कुठून खतं सोडायची आहेत किंवा औषधं सोडायची आहेत, त्यातून तुम्ही या इंजेक्टरच्याद्वारे सोडू शकता। अगदी 4 kg प्रेशरपर्यंत सुद्धा हा इंजेक्टर काम करू शकतो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वेंचुरी जर तुमची असेल, तर कुठं रान चढ उताराचं असले किंवा जास्त प्लॉट असले, तर प्रत्येक ठिकाणी वेंचुरी बसवणं फायद्याचं ठरत नाही किंवा चढ उताराच्या इथं वेंचुरी प्रेशर डिफरन्स क्रिएट करू शकत नाही। त्यासाठी हा इंजेक्टर अतिशय उपयुक्त एक उपकरण आहे जो शेतकऱ्याकडे असायला हवा। खूप सोप्या पद्धतीने हाताळता येणारा हा असा इंजेक्टर आहे। याचे तुम्हाला मी उपयोग सांगितलेले आहेत आणि हा जर तुम्हाला मागवायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपला नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मागवू शकता। या डबल मोटर इंजेक्टरसोबत आपल्याला येते 30 फुटाची डिलिव्हरी पाईप, तसेच सक्शन पाईप, चार्जर आणि 12 इंचाची HTP प्रेशर गन। या इंजेक्टरची बॅटरी 12-12 येते, तसेच याचा डिस्चार्ज मिनिटाला 5 ते 6 लिटर आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणतीही शंका असेल तर कमेंट करा। धन्यवाद।